अशा अशा सुंदर अशा कार्यक्रम प्रसंगी कारण बचत गटातून देवतेचा वास असतो आणि खरोखरच नवीन सरकार स्थापन झालं आणि खरंचा विचार केलेला आहे. आपण तर कधीकधी शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत त्या महिलांना पुढे आणण्यासाठी आहेत, महिला सशक्तीकरणासाठी आहेत, महिलांसाठी अर्ज तिकीट हे पालकमंत्री आज आपल्याला जिल्ह्याचा नियोजन मंडळाचा अध्यक्ष म्हणून आणि या तालुक्याचा आमदार म्हणून माझ्या शुभेच्छा झाले. पण या द्वितीय कार्यक्रमामध्ये आणि या चौथ्या कार्यक्रमामध्ये असं लक्षात आलं की कालचा दिवस देखील महिला भगिनींचा होता आणि आजचा दिवस देखील शहरातला महिला भगिनींचाच आहे. कालपासून आमचे पुरुष पदाधिकारी एवढे चिडलेले आहेत, भविष्यामध्ये कदाचित आता मला पुरुष भवन बांधावं लागतं की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. तर आपल्याला आठवत असेल मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर पहिलं काम जे मी सांगितलं होतं ते जिल्हास्तरीय महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून देता येईल आणि त्या कामाची परिपूर्ती करत असताना 2 कोटी रुपये खर्च करून नियोजन मंडळातनं आज या बचत भवनाचं भूमिपूजन आपण सगळे करतोय. आठवडा बाजारामध्ये जागा का निवडली तर त्याला देखील एक सकारात्मक कारण आहे. पण या भागामध्ये शनिवारचा आठवडा बाजार भरतो, दोन्ही बस स्थानकही अतिशय इथं जवळ आहेत, रत्नागिरीची बाजारपेठ देखील इथं जवळ आहे आणि त्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नाही. मी कोणाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलत नाही पण महाराष्ट्राचा रत्नागिरी जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे या 30 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केलाय. राजकारणाच्या पलीकडे जाऊन महिलांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहिलं पाहिजे ही भूमिका सरकारनं घेतली, शिंदे साहेबांनी घेतली आणि म्हणून महिलांचा प्रवास हा 50% तिकीटाचं कमी झालं. आज माझ्या महिला भगिनी शहराच्या ठिकाणी जर 100 रुपयामध्ये येत होत्या असतील तर त्यांना 50 रुपयामध्ये येणार आहे. मग हे सरकार कोणाचं ते सरकार एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यांना मिळत आहे ही एक महत्वाची आणि आनंदाची बाब आहे. मला वाटतं महिला प्रथम गट मुळात 11.7 लाख त्यानंतर श्री सद्गुरू महिला बचत गट सोबत श्री दत्तगुरू महिला बचत गट घोळ 7.65 लाख हा स्थानिक रत्नागिरीचा होता. तुम्ही प्रेमाने आशीर्वादाने तुमच्या मतदारांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 4 वेळा विधानसभेमध्ये पाठवलं पण या 7.5 वर्षामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री मला होता आलं. 2.5 वर्षापूर्वी मला पालकमंत्री केले गेले परंतु सिंधुदुर्ग सर आपण सगळ्यांनी मला मतदान केलं. जवळजवळ 90,000 मताच्या मताधिक्याने मी विधानसभेमध्ये गेलो पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नारा नाण्यांवर भांडायला मला पालकमंत्री सिंधुदुर्ग सर केलं आणि जिल्हा 7.5 वर्ष विकासात्मक मागे गेला. आज माझ्याकडे ही महिलांसाठी 1 वर्षामध्ये नक्की पालकमंत्री म्हणून मी काय काय केलं त्याची यादी आरसा रूपाने या ठिकाणी आहे. मी पालकमंत्री झाल्यानंतर शब्द दिला होता की माझ्या मतदारसंघाचा प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये मी बचत गटाचं विक्री केंद्र बांधणार आहे. तिथला जो प्रवास संघ आहे त्या प्रवास संघाला कार्यालय देखील उपलब्ध करून देणार आहे. सीआरपीचं मानधन आम्ही दुप्पट करणार आहोत आणि तुमचा रिव्हॉल्व्हिंग फंड जो आहे तो देखील दुप्पट करणार आहोत अशा पद्धतीचं आश्वासन सरकारच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना दिलं होतं. आणि मला सांगताना मनापासून जो आनंद आहे की या 15 महिन्यामध्ये दिलेली 100% आश्वासन पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. सीआरपीचं मानधन 3,000 वरचं 6,000 रुपये झालं, रिव्हॉल्व्हिंग फंड 15,000 रुपये होता तो 30,000 रुपये झाला, भविष्यामध्ये 1 लाख रुपये करण्याची आमची मनोकामना आहे. बचत गट प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये केंद्र पाहिजे ते बचत गटाचं केंद्र उभं करण्याचा निर्णय
मी जो घेतला त्याची भविपूर्ण कालपासून चालू झाली, पण तुम्ही सगळे भाग्यवान आहात। आज महाराष्ट्रातलं पहिल्या शहरामधलं बचत गटाचं विक्री केंद्र जर कुठं होत असेल नियोजन मंडळामार्फत तर ते रत्नागिरी शहरामध्ये होते आणि त्या इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळाली। आजपर्यंत ही योजना कुठेही राबवली गेली नाही। माझ्या हातामध्ये शासनाचा अध्यादेश आहे की 3% पैसे महिलांसाठी ठेवले पाहिजे आणि महिलांच्या उद्धारासाठी त्याचं वापर झाला पाहिजे। आज जवळजवळ 9 कोटी 3 लाख रुपये या वर्षासाठी आपण महिला व बालकल्याण विभागाला दिले।